नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागे सर। मी केलपुंद हायस्कूल डहाणू येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। इंटरमीडिएट ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा चौथा पेपर म्हणजे कर्तव्य भूमिती व अक्षर लेखन। या पेपर मध्ये दोन विभाग असतात, ए विभाग आणि ब विभाग। अ विभागाच्या अभ्यासक्रमातील सगळे अभ्यासाचे प्रश्न या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण बघितलेले आहेत। याच पेपरचा ब विभाग म्हणजे घनभूमिती व अक्षरलेखन। हा ब विभाग आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण इयत्ता 10वी किंवा इयत्ता 12वी नंतर जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाला जाणारे असतात, त्यांचा बेसिक पाया म्हणजे आपला हा घनभूमिती आहे। घनभूमिती जसे इंजिनियर एखाद्या घराचा प्लॅन अँड एलिव्हेशन काढतात, त्याचप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमाला 6 घनभूमितीच्या घनाचा प्लॅन आणि एलिव्हेशन म्हणजेच अनुविक्षेप व उद्विक्षेप कसा काढायचा हे शिकणार आहोत। अनुविक्षेप, त्याला इंग्लिश मध्ये सगळ्यांचा परिचित असा शब्द आहे, तो म्हणजे प्लॅन। एखाद्या वस्तूला वरून पाहिल्यानंतर दिसणारी आकृती म्हणजे अनुविक्षेप, आणि समोरून आणि बाजूने पाहिले असता दिसणारी आकृती म्हणजे उद्वेक्षेप, त्यालाच इंग्लिशमध्ये एलिव्हेशन असे म्हणतात। तसेच याच विभागातील दुसरा प्रश्न म्हणजे अक्षरलेखन। यामध्ये आपण परीक्षेला त्या प्रश्नामध्ये दिलेला जो शब्द आहे तो शब्द आपल्याला दिलेल्या आकारामध्ये कसा लिहायचा हे या विभागामध्ये आपल्याला शिकायचं असते। या विषयी सांगायचे झाल्यास जे विद्यार्थी पुढे जाऊन एखाद्या कलाकार म्हणजेच पेंटरचा व्यवसाय करणार असतील, त्यांच्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। उदाहरणार्थ त्या व्यक्तीने त्याच्याकडे एखाद्या दुकानाचा बोर्ड तयार करण्यासाठी आला असता, तो बोर्ड दिलेल्या आकारामध्ये कसा चांगल्या प्रकारे लिहिता येईल हे ह्यातून विद्यार्थ्यांना शिकता येईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या घनभूमिती प्रकरणातील घनांची माहिती आपण करून घेऊया। पहिला हा तुमच्या समोर एक तक्ता दिसतो, आपण त्या तक्त्याला नाव दिले आहे घनभूमिती तक्ता, आणि तुमच्या समोर हे सगळे घनांचे आकार तुम्हाला दिसतायत। हा जो पहिला जो आकार आहे त्या घनाकृतीचं नाव आहे चौरसाकृती घन। याच्या सर्व बाजू ह्या तुम्हाला चौरसाकृती दिसतात, म्हणजेच ह्या घनाला आपण वरून पाहिले असता तो दिसतो चौरस। इथे तुम्हाला त्याचं कुठून पाहिल्यानंतर त्याचा आकार कसा दिसेल किंवा तो आकार अनुविक्षेप आणि उद्विक्षेप मध्ये कसा येईल हे तुम्हाला या तक्त्यामध्ये दिसून येईल। आता ह्या चौरसाकृती घनाला एकूण 6 बाजू आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। तर याच्या 6 बाजू ह्या सारखे आहेत, त्यामुळे त्याला वरून पाहिलं तरी तो चौरस दिसेल, आणि समोरून आणि बाजूने पाहिलं तरी तो चौरस दिसेल। जेव्हा ह्या घनाला आपण वरून बघतो आणि त्याची आकृती आपण जेव्हा काढतो त्याला म्हणतात अनुविक्षेप, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात प्लॅन। आणि त्याचीच आकृती समोरून
आणि बाजूने जशी दिसेल तशी काढतो त्याला म्हणतात उद्वेक्षेप किंवा एलिव्हेशन। तर हा आहे आपल्याकडे चौरसाकृती घन। ह्याच्यानंतरचा दुसऱ्या घनाचा प्रकार जो आहे तो आहे चतुष्कोणाकृती घन। चतुष्कोणाकृती घन हा वरून पाहिल्यानंतर तो चौरस दिसतो। तुम्हाला ह्या तक्त्यामध्ये दिसेल वरून पाहिले असता दिसणारी आकृती चौरस। आता हा उंचीला मोठा असल्यामुळे त्याची एक बाजू आणि दुसरी बाजू या बाजू सारख्या आहेत आणि उंचीच्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या आहेत। मी ही रुंद आणि ही उंच, त्यामुळे हात समोरून आणि बाजूने पाहिला तर तो आपल्याला आयात दिसतो। म्हणून वरून पाहिल्यानंतर दिसणारी आकृती त्याला म्हणतात अन्वेक्षेप, तो आपल्याला चौरस दिसतो। आणि समोरून आणि बाजूने दिसणारी आकृती त्याला म्हणतात उद्वेक्षेप, तो आपल्याला आयत दिसतो। अशा प्रकारे चतुष्कोणाकृती घन याचा तुम्हाला त्या तक्त्यामध्ये स्वरूप दिसून येईल। नंतरचा जो आहे प्रकार तो घनाकृतीचं नाव आहे दंडगोल। दंडगोल हा वरून पाहिल्यानंतर आपल्याला वर्तुळाकृती म्हणजे गोल दिसतो। म्हणून आपल्याला वरून पाहिल्यानंतर दिसणारी आकृती ती आहे वर्तुळ, त्याला म्हणतात अनुवेक्षेप। आणि समोरून, आता वर्तुळ म्हटल्यानंतर त्याचा त्रिज्या आणि व्यास, व्यास खालून आणि वरून हे दोन्ही व्यास आणि ही उंची जेव्हा अशी तुम्हाला जोडल्या जाईल तेव्हा तो एक आयताकृती आकार तयार होतो। म्हणून समोरून दिसणारी आकृती आणि बाजूने दिसणारी आकृती ही तुम्हाला आयताकृती दिसेल, म्हणून त्याला म्हणता येईल आपल्याला उद्वेक्षेप, हा त्याचा आयताकृती असेल। आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे चौथा प्रकार शंकू, त्याला इंग्लिशमध्ये कोन। कोन हा शब्द आपल्याला परिचित आहे, आईस्क्रीमचा कोन, बेलपुरीचा कोन, या कोणाला वरून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याचा बाह्य आकार हा वर्तुळाकृती दिसतो। म्हणून त्याचा अनुवेक्षेप हा वर्तुळ असणार आहे। या तक्त्यामध्ये पाहिलं आपण तर त्या वरून दिसणारी आकृती ही वर्तुळाकृती आहे, म्हणून आपण त्याचा अनुवेक्षेप हा वर्तुळ काढणार आहोत। आणि वर्तुळ काढण्यासाठी परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा व्यास किंवा त्रिज्या दिलेली असेल आणि हा व्यास आणि त्या शंकूच्या दोन बाजू ह्या जेव्हा एका ठिकाणी जोडल्या जातात तेव्हा तो त्रिकोण तयार होतो, म्हणून त्याचा उद्वेक्षेप हा त्रिकोण असणार आहे आणि अनुवेक्षेप हा वर्तुळ असणार आहे। आता परीक्षेमध्ये त्याची बाजू किंवा उंची, उंची म्हटलं की त्याचा बेस आणि वरचा शिरोबिंदू ही झाली त्याची उंची। तर उंची दिली असेल तर उंची घेऊन आपल्याला काढायचं आहे, बाजू दिली असेल तर बाजू घेऊन काढायचं आहे। ह्याच्यानंतरचा जो प्रकार आहे पाचवा प्रकार सूची किंवा पिरॅमिड। पिरॅमिड हा वरून जेव्हा बघतो आपण तेव्हा त्याचा बाह्य आकार हा आपल्याला चौरस दिसतो, म्हणून त्याचा अनुवेक्षेप हा चौरस असेल। आणि समोरून किंवा बाजूने जेव्हा आपण त्या सूचीला बघतो तेव्हा तो आपल्याला त्रिकोण दिसतो, म्हणून त्याचा उद्वेक्षेप हा त्रिकोण येणार आहे। याच्यामध्ये सुद्धा वरचा टोकाचा बिंदू आणि पायाचा बिंदू ही झाली त्याची उंची आणि हा आहे त्याच्या बाजू। याच्यामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला बाजू किंवा उंची दिलेली असेल, जी उंची दिली असेल तर उंचीने तुम्हाला त्याचा उद्वेक्षेप काढायचा आहे आणि बाजू दिली असेल तर बाजू घेऊन उद्वेक्षेप काढायचा आहे। तर सूचीचा अनुवेक्षेप हा चौरस असेल आणि उद्वेक्षेप
समोरून आणि बाजूने हा त्रिकोण असेल एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जो आहे शेवटचा प्रकार म्हणजे त्या घनाकृतीचं नाव आहे गोल, गोल किंवा स्पियर। गोल हा गोलच असणार आहे, मग पृथ्वीचा गोल असो चेंडू असो, याला कुठल्याही बाजूने आपण बघितलं तर आपल्याला त्याचा आकार हा वर्तुळ दिसतो। तेव्हा त्याचा अनुवेक्षेप म्हणजेच वरून पाहिले असता दिसणारी आकृती म्हणजे वर्तुळ, समोरून सुद्धा बाजूने सुद्धा वर्तुळ दिसतं, त्याच्यामुळे त्याचा उद्वेक्षेप सुद्धा वर्तुळच असणार आहे। तेव्हा याचा अनुवेक्षेप आणि उद्वेक्षेप हा वर्तुळच असल्याने परीक्षेला आपल्याला एकतर वर्तुळाची त्रिज्या दिली असेल किंवा वर्तुळाचा व्यास दिला असेल, जे काही दिलं असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करून त्याचा अनुवेक्षेप आणि उद्वेक्षेप काढायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सहाही घनाकृतीची माहिती करून घेतली। पहिला जो आहे चौरसाकृती घन, त्यालाच इंग्लिशमध्ये क्यूब असं म्हणतात। दुसरा आहे चतुष्कोणाकृती घन स्क्वेअर प्रिझम। तिसरा आहे दंडगोल म्हणजे सिलेंडर। चौथा आहे शंकू म्हणजे कोन। पाचवा आहे सूची म्हणजे पिरॅमिड। आणि सहावा आहे गोल म्हणजे स्पियर। या सही घनाकृतीची आपण माहिती करून घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सहा घनाकृतीचे प्लॅन आणि एलिव्हेशन कसं काढायचं हे आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो। माझा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।